वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा आपलं टॉपिक आहे पीक संरक्षण याआधी आपण ग्रामसेवक कृषीसेवक भरतीशी रिलेटेड बरेचसे तांत्रिक घटकाशी रिलेटेड जे काही व्हिडिओ लेक्चर असतील ते या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तांत्रिक घटकामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला समाजशास्त्र हा विषय ग्रामसेवक भरतीमधील त्याचनंतर आपण जर बघितलं मृदाशास्त्र व्यवस्थापन जलव्यवस्थापन कृषी मूलतत्वे जो काही टॉपिक आहे तो तसेच दोन हजार पाचचा जो ॲक्ट आहे आय टी ॲक्ट तोसुद्धा आपण अपलोडेट केला आहे त्याच्याशी संबंधित जे काही प्रश्न आहे सुद्धा या सिरीजमध्ये आपण घेतलेले आहे तसेच ग्रामसेवक कृषीसेवक भरतीशी रिलेटेड टेस्ट सिरीजसुद्धा आपण अपलोडेट करत असतो त्यामुळे असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला जर मिळवायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो मग आजच्या आपल्या टॉपिकला म्हणजे स्पीक संरक्षण या टॉपिकला आपण सुरुवात करूया तसा बघितलं तर हा टॉपिक किचकट टॉपिकमध्ये मोडतो पण माझा प्रयत्न राहील की मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि परीक्षाभिमुख म्हणजे परीक्षा कट टू कट सिलेबस वाईज एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो पीक संरक्षण हा विषय समजून घेण्याआधी आपण शेतीविषयी काही गोष्टी बघू मित्रांनो आपण जर भारतीय अर्थव्यवस्थेचा बारकाईने अभ्यास केला तर कृषी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र ठरलेलं आहे त्याचप्रमाणे जर विचार केला तर भारतातील सर्वात मोठं मुक्त खाजगी क्षेत्र आहे आणि सर्वात मोठं असंघटित क्षेत्र आहे परंतु या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता अनसर्टन्टी आपल्याला पाहायला मिळते ती अशी कारण की बऱ्याचशा आपत्ती असतात त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती वगैरे आपण बघतो मग नैसर्गिक आपत्तीच्या व्यतिरिक्त जसं महापूर वगैरे पूर दुष्काळ आहे या गोष्टींव्यतिरिक्तसुद्धा काही घटक असतात जे पिकांच्या उत्पादनावर परिणाम करतात आणि हे जे घटक आहेत ते पिकांमध्ये राहूनच पिकांचं नुकसान करतात त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर रोग आहेत किडी आहेत तण आहेत यापासून संरक्षण करणे गरजेचे असते कारण आपल्याला माहिती आहे लोकसंख्या दिवसेंदिवस भारतामध्ये वाढत आहे त्याचप्रमाणे जर विचार केला तर पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ लँड म्हणजेच दरडोई कृषी क्षेत्राची उपलब्धता जर आपण बघितली तर एकोणीसशे पन्नास एकावन्नचा डेटा आपण लक्षात घेतला तर झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर होती आणि मग आता लोकसंख्या विस्फोट झाल्यामुळे ती जवळजवळ झिरो पॉईंट बा बारा हेक्टरवर येऊन पोचली आणि असा अंदाजसुद्धा काढलेला आहे की झिरो पॉईंट म्हणजे दोन हजार पस्तीसपर्यंत ते झिरो पॉईंट आठ हेक्टरपर्यंत होईल याचाच अर्थ असा होतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी करण्या सुद्धा पैसे नसतात तरीसुद्धा इकडून तिकडून कर्जबाजारी होऊन शेतकरी शेतात पीक पेरतात परंतु त्यांचे कष्ट इथंच थांबत नाही तर पिका पीक पेरणीनंतरसुद्धा बरेचसे घटक असतात जे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे उत्पादन घेण्यापासून थांबवू शकतात जर विचार केला तर त्यामध्ये तण आपण बघितले रोग आणि किडी बघितले आणि याचाच अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे कारण की आपल्याला कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे कारण की आपण क्षेत्र तर वाढवू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी आपल्याला या किडींपासून रोगांपासून तणांपासून संरक्षण झालं पाहिजे यासाठी आपल्याला काही उपाययोजना आणि ते घटक समजून घ्यायचे आहेत मित्रांनो अशा प्रकारे या टॉपिकची जी काही पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेतली आता आपण टॉपिकला सुरुवात करूया बघा पीक संरक्षण प्रामुख्याने तीन घटकांपासून करता येते तणांपासून रोगांपासून आणि किणींपासून हे आपण आधीच बघितलं आता आपण यामध्ये कीटकशास्त्र या टॉपिकचा डिटेल अभ्यास करणार आहोत म्हणजे परीक्षाभिमुख अभ्यास करणार आहोत आता सुरुवातीला कीटकशास्त्राचा अभ्यास करण्याआधी कीटकशास्त्र म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण एन्टोपॉलॉजी म्हणजेच कीटकशास्त्र असं म्हणतो पुढील गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते त्यामध्ये बघा एक तज्ज्ञ होते आर एच विटाकर नावाचे त्या आर एच विटाकर नावाच्या तज्ञांनी काय केलं फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दिलं आता फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय त्यांनी काय केलं जे काही पृथ्वीवर जे काही सजीव असतील त्या सजीवांची विभागणी केली पाच भागांमध्ये मग आता ते पाच भाग कुठले तर बघा मोनेरा प्रोटिस्टा फंगी म्हणजेच कवक त्याला आपण बुरशी म्हणतो नंतर वनस्पती आणि पाणीश प्राणीशास्त्र अशा प्रकारे पाच भागामध्ये पाच किंगडममध्ये आर एच विटाकर यांनी काय केलं वर्गीकरण केलं म्हणजेच काय केलं क्लासिफिकेशन केलं पण आता तुम्ही म्हणाल आपण तर कीटकशास्त्र शिकत होतो मग हे काय तर बघा प्राणीशास्त्र या प्राणीशास्त्राचं वर्गीकरण आणखी बारा फायलमध्ये झालं आणि त्या बारा फायलममध्ये सर्वात मोठी फायल होती फायलम होती आर्थपोडा आणि आर्थपोडाच म्हणजे काय होते सेगमेंटेड लेक जॉइंटेड लेग म्हणजेच काय होते आर्थ्रोपोडा त्याला संदीपात असं सुद्धा म्हणतात आणि नंतर याचं जे आहे ते वर्गीकरण पुन्हा क्लास क्लासमध्ये झालं त्याच्यामध्ये जर बघितलं तर हेक्झापोडा हेक्झापोडालाच हे आपण इन्सेक्टा असंही म्हणतो आणि यामध्ये आपण बघतो की यामध्ये कीटक हा घटक मोडतो म्हणजे बघा आपली लाईन पासून कुठपर्यंत गेली कीटकशास्त्रापर्यंत आपल्याला जायचं होतं आणि कीटकांच्या अभ्यास करणारा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण कीटकशास्त्र म्हणणार होतो अशा प्रकारे आपण कीटकांपर्यंत जे काही वर्गीकरण करण्यात आलेले आहेत ते बघितलं आपण सुरुवातीलाच बघितलं की एंटोमोलॉजी म्हणजेच कीटकशास्त्र मग एंटोमॉलॉजी हा शब्द कुठे नाही आलेला आहे तो लक्षात ठेवा एन्टोमोलॉजी हा ग्रीक शब्द आहे आणि एंटोमो म्हणजे इन्सेक्ट होते लॉगस म्हणजे काय होते डिस्कोस होते लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन बघितलं एंटोमोलॉजी शब्द बघितला मग आता आपल्याला किटकांचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आता किटकांच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण काय बघू तर कीटक वर्ग आता कीटक वर्गामध्ये दोन प्रकार पडतात एक पंख असलेले आणि पंख नसलेले बघा सुरुवातीला आपण पंख नसलेले पाहू त्याला आपण अपटोरी अपटेरी गोटा असं म्हणतो आणि ज्यांना पंख असतात त्यांना टेरी गोटा असं म्हणतात लक्षात घ्या यामध्ये पंख नसलेले आपण बघू त्याच्यामध्ये कोणत्या ऑर्डर मोडतात यामध्ये ऑर्डर जर बघितलं तर थायसेनुरा डिप्लुरा प्रोचुरा कोलंबिला अशा प्रकारच्या ऑर्डर अप्टिरिगोटा जे असतात म्हणजे ज्यांना पंख नसतात त्यामध्ये मोडतात तर आता आपण टी गोटा टेरीगोटा टेरी टेरिगोटा म्हणजे आपण बघितलं होतं पंख असलेली आता पंख असलेल्यामध्ये सुद्धा दोन प्रकार मोडतात एक एक्झोप टेरीगोटा आणि टेरी टेरीगोटा बघा आता एक्झोप टेरिगुटा म्हणजे काय ज्या किटकांना बाहेरून पंख असतात त्यांना एक्झोप टेरिगुटा असं म्हणतो आणि एन्डोप अर्थ असतो एन्डो म्हणजे काय होते आतमध्ये याचा अर्थ असतो त्यांना आत आंतर पंख असतात म्हणजे आतमधून पंख असतात आता पण एक्झोप टेरिगुटाच्या काही ऑर्डर पाहू त्यामध्ये एकूण सोळा ऑर्डर मोडतात मी लुकओवर करून तुम्हाला सांगते यावर प्रश्न पडेलच असं नाही पण एक बेसिक इन्फॉर्मेशन असावी म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात या सोळा ऑर्डर जर आपण बघितल्यात तर त्यामध्ये इफिमेरेप्टेरा ओडोनाटा प्लेकोपटेरा ग्लायलो ब्लायोडिया आर्थोपटेरा डर्मॅप्टेरा मॅलोफेगाटा सोरकोप्टेरा एम्बिओप्टेरा डिक्टोपटेरा आयसोनोप्टेरा आयसोप्टेरा झोरोपटेरा थायसॅनोप्टेरा हेमिप्टेरा सायफेबॅल्यू फॅबॅ क्युलेटा इत्यादींचा समावेश होतो टेक्शन घ्यायचं नाही ह्या ऑर्डर पेपरमध्ये येणार नाहीत फक्त आपण लुक ओवर करत आहे पण तुम्हाला एक बेसिक माहिती असावी म्हणून आणि आलं तर कदाचित सांगितलं नाही असं झालं नाही पाहिजे यासाठी सांगत आहे आता एंडोप टेरिगोटाच्या ऑर्डर आहेत त्यामध्ये जर बघितलं तर न्यूरोप टेरा मेकोप टेरा लेपिडोप टेरा ट्रायकोप टेरा डिप टेरा सायफेनोप टेरा हॅमेनोप टेरा टेरा आणि शेवटची स्टेप्सिप टेरा अशा प्रकारे मित्रांनो आपण ऑर्डर बघितल्या म्हणजे कीटक वर्ग बघितला कीटक वर्गामध्ये आपल्याला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे जास्त लोड घ्यायचा नाही यामध्ये काय करायचं आहे फक्त कीटक वर्गामध्ये आपण जे क्लासिफिकेशन आहे ते लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन होईल आता यापुढे मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू होणार आहे आणि इथे इथूनपासून तुम्हाला पूर्ण लक्ष द्यायचं आहे बघा कीटक म्हणजे काय होते ज्यांचे शरीर डोके छाती पोट या तीन भागांनी बनलेले असते व ज्यांना पायाच्या तीन पंखांच्या दोन आणि स्पर्शिकेची एक जोडी असते अशा सजीवांना आपण कीटक असं म्हणतो ही बघितली मित्रांनो आपण कीटक याची डेफिनेशन परंतु आता कीटकांच्या शरीराबद्दल आपण चांगल्यारीत्या समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण कीटकांचे जे भाग बघितले म्हणजे डोके धड आणि पोट याबद्दल माहिती घेऊ डोके याबद्दल आपण जर माहिती घेतली तर डोके जे आहे ते सहा भागांनी बनलेले असते डोक्यावर एक स्पर्शिकेची जोडी असते आपण त्याला एंटिना असं म्हणतो म्हणजे एंटिनाची एक पेअर एक पेअर म्हणजेच किती दोन एंटिना असतात आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर इंग्रजी उलटा जो वाय असते उलटा वाय आकाराची खून त्यांच्या डोक्यावर असते म्हणून लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपण जर पुढचा म्हणजे समोरचा भाग बघितला तर त्यामध्ये आपल्याला धड पाहायला मिळते धड म्हणजे काय छातीजवळचा जो भाग असतो तो आणि हा जो भाग असतो तो प्रामुख्याने आपण विचार केला तर डोके आणि पोट यांच्यामधला जो भाग असतो त्याला आपण धड असं म्हणू आणि यामध्ये विचार केला याचेसुद्धा तीन भागामध्ये रूपांतर होते म्हणजे तीन सेगमेंटनी बनलेला असतो हा म्हणून लक्षात ठेवा आतापर्यंत आपण डोक्याचे सहा भाग पाहिले आणि धडाचे तीन भाग म्हणजे असे आपले नऊ भाग झालेले आहेत आणि किटकांचं पूर्ण शरीर हे वीस भागांनी मिळून बनलेलं असते आता समोरचा भाग आपण पाहू त्यामध्ये पोट पोटाबद्दल सांगितलेला आहे आता पोट म्हणजे काय स्टमक होते आता लक्षात ठेवा हे जे स्टमक आहे ते अकरा भागांचे किंवा खंडांचे मिळून बनलेले असते आणि आठव्या आणि नवव्या भागावर जनेंद्रियांचा विकास झालेला असतो हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो आपण कीटकांच्या शरीराबद्दल अभ्यास केला आता आपण थोडासा रिकाप घेऊ इत रिकॅप घेऊ इथे जर आपण बघितलं तुम्हाला कीटक दिसते आणि त्यामध्ये काही ॲरो काढलेले दिसतात हा छोटासा रिकॅप आहे म्हणजे शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजावं यासाठी की पा किटकांमध्ये पायांच्या तीन जोड्या असतात पंखांच्या बघितले एक किंवा दोन जोडी असते जोड्या असतात आणि स्पर्शिका जर बघितली तर एक जोडी असते स्पर्शिका म्हणजेच एंटिना लक्षात घ्या आता समोर आपण लेग म्हणजेच पाय आणि एंटिना याचं थोडंफार स्ट्रक्चर बघून घेऊ कशाप्रकारे असते वगैरे डायग्रामच्या माध्यमातून त्यामुळे तुम्हाला समजण्यास आणखी हेल्प होईल आपण जर इन्सेक्टचा पाय बघितला म्हणजे किटकांचे पाय बघितले तर त्यामध्ये कोक्झा फ्युमर ट्रकॅन्टर टिबिया टार्सस प्री टार्सस अरोलियम नंतर टार्सोमर्स टार्सर क्लॉज क्लॉज इत्यादींचा समावेश तर हे बघा हे त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत आपण पार्टची नावं तुम्हाला सांगितलेच आता प्रत्येकला कोकजा हे इथे ट ट्रक अँटर दिसतं आहे नंतर हा फ्युमर आहे हे टिबिया टार्सस प्री टार्सस आहे नंतर अरोलियम जे आहे ते दोन घाचांमधलं नंतर टार्सर क्लॉज आणि टार्सोमर्स हे आहेत लेग्स म्हणजेच पायाचे वेगवेगळे भाग अशा प्रकारे आपण किटकाच्या पायाचा किट अभ्यास केला यामध्ये लक्षात ठेवा की फ्युमर हा सगळ्यात स्ट्रॉंगेट पा, स्ट्रॉंगेस्ट पार्ट असतो लेग्समधला म्हणजेच पायामधला किटकांच्या पायामधला आपण आता एंटीनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ एंटीना म्हणजे स्पर्शिका होते तसं बघितलं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी येणार नाही आहेत फक्त मला बेसिक स्ट्रक्चर म्हणून समजून जावं यासाठी मी ह्या गोष्टी सांगते जर आपण बघितलं मित्रांनो तर स्केप पेडिसल आहे अँटिनी फेअर आहे फ्लॅजिलम आहे हे सगळे पार्ट आहेत ते एन्टिनाचे म्हणजे स्पर्शिकेचे पार्ट आहेत अशा प्रकारे हे आपण फक्त बेसिक स्ट्रक्चर समजून घेतलं आता आपण यामध्ये कीटकांची जी, जी जीवन अवस्था असते ते चांगल्या प्रकारे चांगल्यारीत्या समजून घेऊ किटकांची आपण जर जीवन अवस्था बघितली तर यामध्ये म्हणजेच मेटामॉर्फोसिस ह्या गोष्टी घडून येतात तर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय अवस्था असतात किटकांमध्ये जसं आपण बघतो की अपूर्ण अंडी आहेत पिल्ले आहेत प्रौढ अवस्था आहेत आता एक एक आपण डिटेलमध्ये समजून घेऊ यामध्ये दोन प्रकारच्या मुख्य अवस्था असतात एक म्हणजे अपूर्ण अवस्था असते आणि एक दुसरी असते ती पूर्ण अवस्था आता अपूर्ण अवस्था म्हणजे काय ज्यामध्ये तीनच अवस्था दिसायला पाहायला मिळतात आपल्याला अंडी पिल्ले आणि अडल्ट म्हणजे प्रौढ अवस्था ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने आपण जर बघितल्या तर एक्झोप टेरिगोटाचे जे ऑर्डर आहेत आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन अप्टेरिगोटा टेरिगोटा मग टेरिगोटामध्ये आपण दोन बघितले होते क्लासिफिकेशन एक्झोप टेरिगोटा आणि इंडोप टेरिगोटा आता त्यापैकी जर आपण बघितलं तर एक्झोप टेरिगोटामध्ये ह्या ज्या ज्या काही ऑर्डर आहेत त्यांच्यामध्ये अपूर्ण अवस्था म्हणजे अंडी पिल्ले व प्रौढ अवस्था अशा प्रकारच्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात त्या ऑर्डरमध्ये एक्झोप टेरिगोटाच्या ऑर्डरमध्ये आता मी तुम्हाला काय सांगितलं हे तुम्हाला समजलं नसेल तर एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की जे आपण फुलकेडे बघतो त्याच्यानंतर वाडवी बघतो नंतर आपण जर विचार केला तर तुडतुडे तूड़ आहेत मावा आहेत यामध्ये प्रामुख्याने ह्या अवस्था दिसतात म्हणजे त्यांची अंडी असतात नंतर पिल्ले होतात आणि मग प्रौढ असतात म्हणजे ते एकाच याच्यातून जातात अशा प्रकारची अपूर्ण अवस्था असते आणि जर आपण पूर्ण अवस्था जर बघितली तर आपण बघतो बरेचसे जी किटकं आहेत आपल्याला वाटते की त्यांच्या आधीचं जे असतात ते अंडी असतात मग त्यांची अडी तयार होते मग अडी कोशात जाते मग त्याचा कोश तयार होतो आणि त्यापासून प्रौढ तयार होतो म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला भेट भेटतात आणि यालाच आपण काय म्हणतो मेटामॉर्फोसिस असं म्हणतो मित्रांनो याचं जर एकदम चांगलं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण बोंडडी घेऊ शकतो आता बोंडळीच का बघा बोंडडी आपल्या देखाव्यातली आणि आपण माई आपल्यालाच बोंडळीबद्दल माहिती आहे म्हणून लक्षात ठेवा आधी आपण बघतो की बोंडडीमध्ये अंडी असतात नंतर काय अळी असते नंतर कोष्ट अति तयार करते आणि मग नंतर प्रौढ म्हणजे अडल तयार होतो अशा प्रकारे त्याच्या अवस्था आहेत म्हणजे प्रत्येक अवस्थेत तुम्हाला चेंजेस व्हायला भेटतात बरोबर आहे ना आता एवढी सगळी भारूड भरती मी तुम्हाला सांगितली परंतु यामध्ये प्र परीक्षेमध्ये प्रश्न काय पडेल तर लक्षात ठेवा यामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल की अपूर्ण अवस्था म्हणजे त्या अपूर्ण किटकांच्या अपूर्ण अवस्था कुठल्या तर आपल्याला आलं पाहिजे उत्तर अंडी पिल्ले आणि प्रौढ अवस्था पुढचा प्रश्न राहील किटकांच्या पूर्ण अवस्था कशा कोणत्या त्यामध्ये अंडी अडी कोश व प्रौढ अशा प्रकारे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणून नोट करा आता समोर आपण तोंडाच्या आवयावरून किटकांचे प्रकार पाहू म्हणजे माउथ पार्ट बघू कोट कसल्या कसल्या प्रकारचे असतात तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं जर विचार केला रस शोषण करणारे फळे फळे आणि पाणी चावून खाणारे असे वेगवेगळे प्रकार पडतात म्हणजे दोन प्रकार हे प्रामुख्याने पडतात आता त्यामध्ये आधी आणखी डिटेलमध्ये आपण अभ्यास करू पहिला प्रकार आहे चिविंग अँड बायटिंग टाईप चिविंग अँड बायटिंग टाईप म्हणजे काय चाऊन खाणारे मग त्यामध्ये प्रामुख्याने एक्झाम्पल आपण ब जर बघितले तर भुंगे आहे नागटो नागतोड आहे अळ्या आहेत वाळवी आहेत हे काय करतात चाऊन खातात म्हणून चिविंग अँड बायटिंग टाईप समोरचा प्रकार आहे पियरसिंग अँड सकिंग टाईप पीअरसिंग अँड सेकिंग टाईपचा अर्थ काय होतो रस शोषण करणारे यामध्ये जर आपण विचार केलं तर मच्छर मावा तुडतुडे इत्यादींचा समावेश होतो तिसरा प्रकार आहे स्पॉन्जिंग टाईप स्पॉन्जिंग टाईप म्हणजे स्पंजासारखे टो तोंड असणारे आपण जर बघितलं कोण आहे एक्झाम्पल घरमाशी त्यालाच हाऊसफ्लाय असं म्हणतो पुढचा प्रकार आहे रास्पिंग अँड सकिंग टाईप म्हणजे खर्चटून रस शोषण करणार त्यामध्ये आपण जर बघितलं तर फुलकिडे याचा समावेश होतो नंतर समोर जर बघितलं चिविंग अँड लॅपिंग टाईप त्यालाच आपण काय म्हणतो मधमाशी म्हणजेच काय हनीबी हनीबीचा समावेश चिविंग अँड लॅप लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्टमध्ये होतो पुढचा प्रकार आहे सिफोनिंग टाईप सिफोनिंग टाईपमध्ये आपण जर बघितलं तर फुलपाखरू आणि पतंग इत्यादींचा समावेश होतो अशा प्रकारे आपण म तोंडाच्या अवयवून पडणारे किटकांचे प्रकार बघितले म्हणजेच काय केलं आपण माउथ पार्ट बघितले किटकांचे कशा कशा अवयव आहेत ते बघितलं आता समोर आपण सूत्रकृमीचा अभ्यास करणार आहोत तुम्ही कधी सूत्रकृमी बघितले आहेत का तर बघितलेच नसतील तर कारण की ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाही आणि त्याची आपण डायमीटर जर बघितले तर झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट पाच एम mm, एम म्हणजेच मिलीमीटर इतकी डायमीटर त्याची असते आता आपण सूत्रकृमीचे वेगवेगळे प्रकार पाहू आपल्याला माहिती आहे सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहतात आणि पिकांना हे नुकसान पोहोचवतात आणि पिकांच्यानुसार सूत्रकृमीचे वेगवेगळे प्रकार पडतात त्यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं तर मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी लिंबवर्गीय सूत्रकृमी मूत्रपिंडीय सूत्रकृमी तसेच रॅडोफिलस सूत्रकृमी असे वेगवेगळे प्रकार आपल्याला सूत्रकृमीमध्ये पाहायला मिळतात आपण जर मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी बघितले तर ते आपल्याला प्रामुख्याने फळभाज्या आहेत वेलवर्गीय भाज्या आहेत फळझाडे आहेत यामध्ये आपल्याला मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी पाहायला मिळतात नंतर लिंबवर्गीय सूत्रकृमी आपण जर बघितले तर यांचा प्रभाव लिंबवर्गीय फळझाडांमध्ये आढळतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात त्यांचा प्रभाव आढळून येतो मूत्रपिंडीय सूत्रकृमी आपण जर बघितले तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये जर आपण विचार केला तर कापूस आहे एरंडी आहे चवडी आहे केळी आहे पपया बटाटा वांगी टोमॅटो यामध्ये मूत्रपिंडीय सूत्रकृमी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात नंतर आपण जर विचार केला तर राडुफले सूत्रकृमी राडुफले सूत्रकृमी जर विचार केला तर केळी नारळ मिरी इत्यादी पिकांवर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो समोर आपण आता कीड नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती अभ्यासणार आहोत यामध्ये प्रामुख्याने दोन पद्धती पडतात एक नैसर्गिक पद्धत आहे कीड नियंत्रणाची आणि दुसरी उपयोजित पद्धत आहे कीड नियंत्रणाची आता आपण नैसर्गिक पद्धतीमध्ये कसं काय नियंत्रण करू ते आपण बघणार आहोत आपल्याला माहित आहे काही शेतक शेतकऱ्यांचे मित्र असतात म्हणजे शेतकऱ्यांची मित्र शेत काय मित्र कीटक का असतात त्या मित्र कीटकांपैकी आपण जर बघितलं तर लेडीबर्ड बिटल नावाचा मित्र कीटक आहे जो जी काही हानिकारक किटके आहेत जसे मावा आणि तुडतुडे यांना खातो यांच्यावर उपजीविका करतो म्हणून लेडी बर्थ बिटर हा जो कीटक आहे तो शेतकऱ्यांचा शेतकरी मित्र म्हणून आपण त्याला ओळखतो समोर जर आपण बघितलं तर झायगोग्रामा भुंगेर आहे त्याला आपण झायगोग्रामा असं असंसुद्धा म्हणतो आणि हा स्पेशली जर विचार केला तर गाजर गवताचं नियंत्रण गाजर गवताला आपण पार्थिनियम ग्राससुद्धा असं म्हणतो इंग्लिशमध्ये याचं नियंत्रण करण्याचं काम करतो म्हणून हा कीटक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की गाजर गवत हे भारतामध्ये कोठून आलेलं आहे आणि केव्हा आलं हे जर गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला हरित क्रांतीशी रिलेटेड आणि बाकीच्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा की झॅगुरामा बायकुलरटा म्हणजेच हा जो भुंगेर आहे तो गा गाजरगवत खातो आणि गाजरगवत कोठून आलेला आहे म्हणजे भारतामध्येचा प्रसार कसा झाला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपल्याला माहीत आहे उसावर पायरीला नावाचं कीड असते आणि ते अत्यंत घातक असते त्याच्यामुळे बरेच ऊसाचं नुकसान होते आणि यावर जर विचार केला त्याचं नियंत्रण नैसर्गिकरित्या आपण कसं करणार आहे यासाठी इपेरिकॅनिया मेलॅन्युल्युका हा कीटक असतो आणि हा जो आहे तो ऊसावरील पायरीला किडींची नियंत्रण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशा प्रकारे आपण नैसर्गिक पद्धतीमध्ये काही सुंदर असे एक्झाम्पल बघितले तसंच जर मित्रांनो आपण बघितलं तर कीड नियंत्रणाच्या काही उपयोजित पद्धती आहेत म्हणजे कीड येऊ नये यासाठी यांत्रिक पद्धतीने उपाययोजना करणे त्याचप्रमाणे भौतिक पद्धतीने उपाययोजना करणे आणि कीड आल्यानंतर उपाययोजना करणे अशा दोन्ही पद्धतीचा समावेश येत होतो यामध्ये आपण बघितलं तर यांत्रिक पद्धत आहे भौतिक पद्धत आहे आणि रासायनिक पद्धती आहे रासायनिक पद्धती आपल्याला प्रचलित आहेच आणि समोर आपण बघणारच आहोत तरी भौतिक पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर तापमान आहे पारंपरिक पद्धती आहेत त्या भौतिक पद्धतीमध्ये समावेश होतो आपल्याला माहिती आहे उन्हात आपण जे धान्य असतं ते वाढू घालतो जेणेकरून त्यामध्ये भुंगे वगैरे किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये त्यातला ओलावा कमी हो याच्यासाठी आपण काय करतो तापमान देतो त्याला अशा प्रकारे मित्रांनो कीड नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आता आपण नैसर्गिक पद्धतीमधील काही उदाहरणे राहिली आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे तेसुद्धा ते आपण घेणार आहोत त्यामध्ये आपण जर बघितलं तर क्रायसोपरला कारणीय म्हणजे हा क्रायसोपा कीटक आहे जो परभक्षी कीटक आहे आणि तुम्हाला एक गोष्ट विचारते की तुम्हाला परभक्षी कीटक आणि परोपजीवी कीटक यातला फरक समजतो का मी थोडक्यात समजून सांगते परपजीवी आणि परभक्षी यामध्ये काय अंतर असते ते आपण थोडक्यात बघू मित्रांनो तुम्हाला समोर जे पेज दिसत आहे त्यामध्ये परोपजीवी कीटक आणि परभक्षी कीटक अशा प्रकारे जे आहे दोघांमधला फरक सविस्तरपणे दिलेला आहे आता आपण एक एक फरक समजून घेऊ यामध्ये आपण जर बघितलं परोपजीवी कीटक असतो तर यजमान कीटकापेक्षा लहान असतो उदाहरणार्थ आपण बघितलं तर ट्रायकोगामा चिलोणीस आता ट्रायको कार्ड आपण बघितले होते की छोटे छोटे एकदम बारीक बारीक असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक अंडे असतात आणि हे काय करतात ते Uh, कीटक जे असतात ना मावा तुडतुडे यांची जी अंडी असतात त्यांच्यावर भक्ष कर म्हणजे त्यांच्यावर जीवन जगतात मग हे काय करतात यजमान कीटकाच्या शरीराच्या आत घुसून त्यास हळूहळू मारतात लक्षात ठेवा परोपजीवी कीटक म्हणून आपण एक एक सविस्तरपणे बघूच आणि परभक्षी कीटकमध्ये काय असते फरक की ते जो कीटक असतो त्या कीटकाला डायरेक्ट मारून टाकतात कारण की ते त्यापेक्षा चपळ आणि हुशार असतात म्हणून आता आपण एक एक फरक व्यवस्थितरित्या समजून घेऊ आता बघा पहिला आहे फरक यजमान किटकापेक्षा लहान असतात परोपजीवी कि की कीटक तर परभक्षी कीटक असते ती भक्ष्य किटकापेक्षा मोठा असतो तर लक्षात ठेवा आता याच्यात एक्झाम्पल आपण जर बघितलं तर ट्रायकोगामा चिलोजिन चिलोनिस आहे माफ करा इथे ना जे पेज आहे त्या पेजवर चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथे ट्रायको डर्मा सांगितलेला आहे पण ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे मित्रांनो इथे यांचं चुकलेलं आहे तर तिथे ट्रायकोग्रामा हे पाहिजे होतं लक्षात ठेवा परोपजीवी किटकामध्ये ट्रायकोग्रामा चिलोनिस हे एक्झाम्पल येते तर परभक्षी किटकामध्ये मावा खाणारा लेडी बर्ड बिटल असं एक्झाम्पल येते दुसरा जर आपण महत्वाचा फरक यामध्ये बघितला तर तो फक्त परोपजीवी कीटक काय करते एकाच अवस्थेत परोपजीवी असतो तर परभक्षी कीटक आपण बघितले तर एकापेक्षा अधिक अवस्थान परोपजीवी असू शकतो परपजीवी किटकामध्ये आपण बघितलं यजमान कीटक हळूहळू मारतो आपल्याला माहिती आहे तो आज शरीराच्या आतमध्ये जातो नंतर त्याच काय हळूहळू मारण्याची प्रक्रिया सुरू असते तर परभक्षी किटकामध्ये तो काय करतो तो चपळ आणि हुशार असतो त्यामुळे तो त्वरित मारून टाकतो आणि कीटकास तेव्हाच लगेच संपून खाऊन टाकतो आणि मारून टाकतो आता आपण जर बघितलं तर परोपजीवी कीटकांमध्ये बघितलं तर जीवनक्रम पूर्ण करण्यास एकाच यजमान कीटक पुरेसा असतो माहिती आपल्याला एकाच्या अंड्यामध्ये जाईल तो अंड्यामध्ये तिथंच जाईल आणि तिथंच त्याची लाईफसायकल पूर्ण कम्प्लीट करेल म्हणजे झाला तो परोपजीवी जसं ट्रायकोगामा चिल्ड्रनिस हा कीटक करतो पण परभक्षी कीटक आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपण विचार केला तर लेडी बर्ड बिटल हे एक्झाम्पल येते आणि लेडी बर्ड बिटल आपल्याला माहीत आहे फक्त एक दोन मावा किंवा तुडतुडे त्याचं होणार आहे काय नाही यासाठी त्याला भरपूर कीटकांची आवश्यकता असते म्हणून लक्षात ठेवा महत्त्वाचा फरक परोजीवी कीटक जो आहे त्याच्या त्याला फक्त एकच यजमान कीटक पुरेसा असतो तर परभक्षी जे काही कीटक आहेत त्यामध्ये त्यांना जास्त भक्ष्यांची आवश्यकता असते अशा प्रकारे मित्रांनो आपण परोपजीवी कीटक आणि परभक्षी कीटक यामधला फरक चांगल्यारीत्या आणि सविस्तरपणे समजून घेतला आपण नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण बघित होतो त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं क्रायसोपरला कीटक आणि त्यालाच आपण क्रायसोपरला कारणीय म्हटलं होता आणि त्यावरून आपण पर परभक्षी आणि पर परोपजीवी कीटक यामधला फरक बघितला आपल्याला लक्षात आहे क्रायसोपरला कारणी हा परभक्षी कीटक आहे आता आपण ट्रॅकोगामा चिलुणीसुद्धा बघितला तो जो आहे तो परोपजीवी कीटक आहे नंतर आपण बॅसेलस थुरंजिनेसिस बघू बॅसेलस ने काय होते बोन रड्या घाटे अडी यांच्या नियंत्रणासाठी वापरला जातो बॅसेलस थुरंजेनिसिस आपण बघितलं होतं मित्रांनो की हा एक सॉईल बोन बॅक्टेरिया आहे म्हणजे काय मातीमध्ये जन्मलेला एक बॅक्टेरिया आहे जो बॅक्टेरिया आपल्याला बीटी कॉटनमध्ये टाकण्यात आलेला आहे लक्षात ठेवा बीटी कॉटनमध्ये कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया असं जर विचारण्यात आलं तर बॅसेलस थुरंजेनेसिस हे त्याचं ॲन्सर होईल ॲन्सर होईल अशा प्रकारे मित्रांनो काही आपण नैसर्गिक की पद्धतीने कीड नियंत्रण बघितलं आता आपण उपयोजित प्रकारापैकी रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण बघणार आहोत त्यामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे वरील सांगितलेले सगळं ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा हे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत म्हणून तुम्ही ह्या गोष्टी नोट करून ठेवा सुरुवातीला आपण कीटकनाशक पाहू कीटकनाशकांमध्ये आपण जर विचार केला तर एन्डोसल्फान आहे कार्बारिल ॲसिफेट आहे सायपर मिथ्रीन आहे डेल्टा मेथ्रीन आहे मोनोक्रोटोफ आहे डायक्लोरोफस आहे फॉस आहे डायमिथॉयट आहे अशा प्रकारे कीटकनाशक कीटकनाशकं आहेत जे आपण रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी वापरतो अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात जसं की कीटकनाशकांसारखंच कोडी कोणकोणती आहेत तर कोडीनाशक म्हणजे काय होते तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे कोळींना मारणारे जे असतात ते आणि रासायनिक पद्धतीने आपण त्याचं नियंत्रण करतो त्यासाठी डायकोफॉल आणि अल्बामेकिन हे वापरतो हे परीक्षेमध्ये विचारलं आहे म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा आणि कोणी नाशक म्हणजेच काय आपण त्याला मायटी साईट म्हणतो लक्षात ठेवा आता पुढचं जर विचार केला के तर सूत्रकृमीमुळे जे काही असतात म्हणजे त्याला आपण सूत्रकृमींना मारण्यासाठी जे वापरतो त्याला आपण निमॅटोसाईट असं म्हणतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर कार्बोफ्युरान आहे फोरेट आहे याचा वापर केला जातो रासायनिक पद्धतीने नंतर उंदीरनाशकं असतात आपल्याला माहिती आहे उंदीरनाशकामध्ये आपण जर बघितलं तर चारफारीन आहे ॲल्युमिनियम आहे नंतर काय म्हणते झिंक फॉस्फाईड आहे फॉस्फाईड आहे इत्यादींचा समावेश होतो हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो की उंदीरनाशकामध्ये नाशकामध्ये झिंक फॉस्फाईड वापरतात म्हणून लक्षात ठेवा नंतर आपण बुरशी बघितली त्यामध्ये कॅप्टन डिनो कॅप झायरम मॅनकोझेप कार्बॅनडिझम इत्यादींचा समावेश होतो तसंच काही तन आहे त्याला आपण व्ही डी साईट असं म्हणतो त्यामध्ये आपण ब जर प्रामुख्याने बघितलं तर टू फोर डी आहे नंतर ग्लायफोसेट आहे अलाश्लोर आहे पेंडी आहे इत्यादींचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो अणू कीटकनाशकांमध्ये आपण जर बघितलं तर कीटकनाशकांमध्ये कार्बनी आणि अकार्बनी असे दोन प्रकार पडतात कार्बनी प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर कार्बनचा एकच अणु असतो आणि अकार्बनी यामध्ये बघितलं तर आपण कीटकनाशकांमध्ये कार्बनचे अणू नसतात म्हणजेच काय त्याचं नाव आहे अकार्बनी अकार्बनीचा अर्थ काय इथे कार्बनचा अणू नसणार आहे आणि कार्बनचा अणु असणारे कोण कार्बनी अशा प्रकारे दोन प्रकार पडतात आता बघा समोरचा प्रकार जर आपण विचारात घेतला कीटकनाशकांच्या बाबतीत तर शरीरात विष जाण्याच्या आधारावर वर्गीकरण सांगण्यात आलेले ते आपण सविस्तरपणे अभ्यासू बघा म्हणजे जे कीटकनाशके आपण अप्लाय करतो किंवा वापरतो ते कीटकनाशके कीटकांच्या शरीरात कशा कशा मार्गाने जातात या प्रकारानुसार हे प्रकार आहेत आपण जर बघितलं पोट किंवा जठर विष म्हणजे कसं जाय पोटामध्ये ते औषध जात असेल त्यांच्या किंवा जठरामध्ये ते औषध जात असेल असं कुठलं औषध आहे तर ते सायपेर आहे मग आता पुढचा प्रकार आहे स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलं आहे त्यांना कॉन्टॅक्ट लागला त्या रसायनाचा तर मग ते त्यांना इजा पोहोचते म्हणजे कुठला आहे ते क्विनॉल्फोस आहे आणि हे स्पर्शजन्य विष विषा विषारी जे काही कीटकनाशक आहे यांचं एक्झाम्पल आहे नंतर धुरीजन्य कीटकनाशक आहेत मग आता ते कुठले असतील ते इथिलेन डायब्रे डायब्रे आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं ॲल्युमिनियम फॉस्फाईड आहे आणि इत्यादींचा समावेश आपल्याला धुरीचन्य विष कीटकनाशकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जेव्हा आपण घरी कीटकनाशकांचे डबे आणतो किंवा त्या बॉटल्स आणतो त्यावेळेस त्यावर काही त्रिकोण असतात आणि त्या त्रिकोणावरून त्या कीटकनाशकांची तीव्रता जी आहे विषारीपणाची ते आपल्याला समजून येते म्हणजे तो तो डब्बा किंवा तो जे ते जी कीटकनाशक आहे ती किती विषारी आहे आणि माणसासाठी किती हानिकारक आहे यावरून त्याची तीव्रता समजते मग असे कुठले रंग आहेत बघा लाल रंग असेल तर ते अत्यंत विषारी आहे त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं तर आपण अळडी कार येते नंतर आपण पिवळा रंग बघितला पिवळा रंग हा खूप विषारी असतो आणि तो एन्डोसल्फान त्यामध्ये मोडते जर निळा रंग बघितला तर मध्यम विषारी असतात ॲसिफेट त्यामध्ये मोडते आणि हिरव्या रंगाचं असतं तर कमी विषारी असतात जसं बॅसेलस्थुरेनजेनिसिस हा जर सॉईल बोन बॅक्टेरिया म्हणजे हिरव्या रंगामध्ये आपण जर जवळजवळ पहिलं तर नैसर्गिक पद्धतीने किंवा स्लाईटली थोडं रास थोडंसं रासायनिक अशा प्रकारे आ, काय करतो म्हणजे किटका कीटकनाशकांची रंगावरून आपण त्याची ओळख करू शकतो आता समोर आपण परोपजीवी वनस्पतीचे प्रकार बघणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो हे कंटेंट बनवणं हे शोधणं इकडून तिकडून माहिती गोळा करणं नंतर ते मुद्देसूटपणे मांडणी करणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टी खूप मेहनत लागते तरीसुद्धा मित्रांनो मी प्रयत्न करते की कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षाभिमुख माहिती दिल्या गेली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न चालूच असतात आणि ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत आणि मी पूर्ण तांत्रिक अभ्यासक्रम यामध्ये अपलोड करणार आहे म्हणून अधिकाधिक लोकांना हे लेक्चर शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हे लेक्चर जातील आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो आपण परोपजीवी वनस्पतीचे प्रकार बघत होतो आता आपण लक्षपूर्वक आहे का यामध्ये दोन प्रकार पडतात प्रामुख्याने एक मुळावर ज्या परोपजीवी वनस्पती प्रामुख्याने मुळावर येतात आणि खोळावर येतात आणि मुळामध्ये दोन प्रकार पडतात एक मुळांवर पूर्ण परोपजीवी आणि मुळांवर अर्ध परोपजीवी मग मुळांवर पूर्ण परोपजीवी वनस्पती कुठली तर तंबाखूवरील ओरेब्रांचे लक्षात ठेवायचं तर मुळांवरील परोपजीवी वनस्पती कुठली तर ज्वारी पिकावरील स्ट्रायग लक्षात ठेवायचं हे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून लक्षात ठेवा ज्याप्रमाणे मुळांवर दोन प्रकारच्या वनस्पती येतात म्हणजे पूर्ण परोपजीवी आणि अर्ध परोपजीवी तसंच खोडावर सुद्धा परोपजीवी आणि अर्ध परोपजीवी वनस्पती येतात मग खोडावरील पूर्ण परोपजीवी वनस्पती कुठल्या आता घासावरील जो की अमरवेल आहे अमरवेल आपल्याला माहीत आहे डॉडर असं म्हणतो त्याला आपण आणि दुसरं जर आपण बघितलं खोळावरील परोपजीवी वनस्पती त्यामुळे आपण आंब्यावरील बाणगुळ नावाचा जो जी वनस्पती असते ती लक्षात घ्यायची अशा प्रकारे यावर प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो बघा आता आपण जे काही किडे आणि रोग बघितले त्या आपल्याला पिकांवर कुठल्या कुठल्या प्रकारचे किडे ते रोग आहेत हे समजून घ्यायचं आहे आणि यावर प्रश्न पडतात म्हणून हा टॉपिक व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे आता आपण बघितलं कडधान्य पिके आहेत कडधान्य म्हणजेच कोणते द्विद द्विदल वर्गीय म्हणजे जे ते दोन दल होतात म्हणजेच काय सोप्या भाषेत चांगले डाळवर्गीय पिके दोन दल होतात असे आता यामध्ये कोणत्या गोष्टींचा स म्हणजे कोणत्या पिकांचा समावेश होतो हरभरा तूर मूग उडीद चवडी मटकी हुलगा इत्यादींचा समावेश कडधान्य पिकांमध्ये होतो सुरुवातीला आपण हरभरा या पिकाबद्दल माहिती पाहू हरभऱ्यामध्ये घाटेआडी ही जी कीड येते आणि या किडीवर आणि या घाटे अडीच्या नियंत्रणासाठीच आपण एच ए एन पी व्ही म्हणजेच हेलिकोअर्पा आर्मीजेरा न्यूक्लियर पॉलिहायड्रस वायरस वापरत असतो हरभऱ्यावरची कीड आताच आपण बघितली महत्त्वाची कीड आणि आता, आता हरभऱ्यावरील आपण रोग बघणार आहोत रोगामध्ये मर रोग याचा प्रामुख्याने समावेश होतो मर रोग म्हणजेच काय होतो विल्ट होतो आपण त्याला विल्ट असं म्हणतो आणि विल्ट हा कशामुळे होतो त्या लक्षात ठेवा हा बुरशीमुळे होतो मग बुरशी कुठली फ्युझॅरिम ऑक्झिस्फरम या बुरशीमुळे विल्ट म्हणजेच मर रोग होतो नंतर आपण बघितलं यामध्ये एक म्हणजे कोरडी नावाचा रोग असतो तो होतो आणि तो कशामुळे होतो तो रायझोक टोनियामुळे होतो म्हणून लक्षात ठेवा हार्बरावरील प्रमुख रोग आणि किडी येथे घेण्यात आलेले आहेत आता समोर आपण तूर या पिकाबद्दल पाहू आता बघा तुरीमध्ये कोणती कीडी येते प्रामुख्याने शेंग अड्यानी शेंगा पोखरणारी अडी येते आपल्याला माहितीच आहे आता नंतर जर आपण विचार केल्यावर कुठल्या प्रकारचे रोग येतात तर काळी कूज त्याला आपण चारकोल रॉट असं म्हणतो हा महत्त्वाचा रोग आहे नंतर मर मर हा रोग तुरीवर मोठ्या प्रमाणावर येतो आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा याचं तुरीचं नुकसान होते म्हणून लक्षात ठेवा त्या मरला आपण विल्ट असं म्हटलं होतं आणि फ्युझरेम ऑक्झिस्पोरम हा जो म्हणजे कॉझल काय बुरशी आहे जी रोग घडून आणते आता आपण पुढे जर बघितलं तर तुरीवर वांजपणासुद्धा येतो त्याला स्टरिलिटी असं म्हणतात आणि हे स्टरिलिटी मोझॅक असं म्हणतात आणि हा प्रामुख्याने कोडी कोडी आहे म्हणजे माईट आहे माईटमुळे हा रोग पसरतो म्हणून लक्षात ठेवा हा प्रश्न विचारतात खूप वेळा विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून आता समोरचा बघू मित्रांनो मूंग आणि उडीद सांगितलेला आहे आता मूंग आणि उडीदमध्ये प्रामुख्याने मावा पोखरणारी अडी आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये रोग जर बघितला तर भुरी रोग आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे पानांवरील करपाय पानांवरील चट्टे आहे अशा प्रकारे आपल्याला रोग पाहायला मिळतात आणि हो भुरी या पिकासाठी म्हणजे भुरी या रोगासाठी आपण जर बघितलं रोग प्रतिबंधक जात कुठली आहे मुंग आणि उडदाची तर लक्षात ठेवा वैभव जात ही जी आहे ती भुरी प्रतिबंधक आहे म्हणून लक्षात ठेवा आता समोरचं पीक पाहू त्यामध्ये हुलका दिलेला आहे त्यामध्ये आपण बघतो केसाळ अडी पाने खणारी अडी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो आणि हुलकामध्ये आपण जर मूळ कूज आणि मूळ कूज त्यालाच आपण रो हा कॉझल एजंट आहे त्याचा म्हणजेच आणि नंतर जर विचार केला तर करपा करपा कशामुळे होतो तर कोलेस। कोलेस् कोलेस्ट्रेट लिंबडे कथियानम यामुळे करपा हा रोग होतो अशा प्रकारे मित्रांनो आपण कडधान्य पिकावरील म्हणजे डाळवर्गीय द्विदलवर्गीय पीक आहे त्यावरील प्रमुख रोग आणि किडी बघितल्या मित्रांनो ज्याप्रमाणे तेल कडधान्यवर्गीय पिकं आपण बघितले त्यावरील रोग किडी बघितल्या त्याचप्रमाणे तेलबिया वर्गीय पिकांवर सुद्धा आहेत तसंच फळझाडं आहेत भाजीपाला आहेत आणि तृणधान्य पिके आहेत प्रत्येकावरचं महत्त्व महत्त्वाचे आपण कीडा आणि रोग घेणार आहोत परंतु एका व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य नाहीत कारण की मी मोबाईलमधून व्हिडिओ बनवते म्हणजे रेकॉर्ड करते यामध्ये इंटरनल मेमरी प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे स्पेस नाही आहे जास्त आणि त्यामुळे मोबाईल हँग मारतो आणि लवकर व्हिडिओ रिस्पॉन्स देत नाहीत ज्या मी बनवते तेव्हा म्हणून काय करू आपण हा पार्ट वन पकडू आणि पार्ट टूसाठी आपण लगे म्हणजे लवकरच पार्ट टू आपण घेऊन येऊ म्हणून तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून पार्ट टू आला किंवा असेच व्हिडिओ आले तुम्हाला तर तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि सुद्धा प्रतिसाद मिळेल आणि मलासुद्धा प्रोत्साहन मिळेल असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला तर मित्रांनो लवकरच पार्ट टूमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद